अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरती आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा अंतिम फेरीचा सामना होणार आहे आणि विश्वविजेता कोण यातून ठरवला जाणार आहे. याचविषयी बोलण्यासाठी क्रिकेटप्रेमी जे आहेत ते क्रिकेटप्रेमी असणार आहेत, कारण की मुंबईसह संपूर्ण देशभरामध्ये जे आहे तो हा उत्साह असणार आहे. शिवाजी पार्क परिसरामध्ये आणि शिवाजी पार्क मैदानामध्ये जे काही क्रिकेटपटू आणि त्यांना शिकवणारे प्रशिक्षक जे असतात ते प्रॅक्टिस इथे करत असतात, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. आज महत्त्वपूर्ण सामना जो आहे तो विश्वचषकाचा अंतिम सामना पार पाडणार आहे. काय वाटतं त्या सामन्याला तुम्हाला? सामन्याबद्दल दोन्ही टीम पण स्ट्रॉंग आहे, पण इंडिया त्याच्यापेक्षा स्ट्रॉंग आहे. इंडियाकडे पूर्ण टीम तुम्ही पाहिलं की सगळी मॅच जिंकत आले आणि त्यांचे कॉन्फिडन्स लेवल एवढे वाढले आहे की इंडिया हरणं जरा डिफिकल्ट वाटते, की इंडियाची टीम पूर्ण स्ट्रॉंगच वाटते आम्हाला. इंडियाच्या जर आपण सुरुवातीपासून साखळी सामने जर बघितले तर सुरुवातीपासून जिंकत आली होती, परंतु हा सामना कठीण जाऊ शकतो का, कारण की ऑस्ट्रेलिया पण तेवढीच मजबूत आहे? नाही, ऑस्ट्रेलियाचं कसं आहे, आज फायनल आहे म्हणून त्यांनी ते प्लॅनिंग केलं असणार, पण इंडिया ऑलवेज ते पूर्वी कसं होतं की इंडियाचे जे बोलतात ना टीम कसा बनवायचं काय कसं स्ट्रॉंग करायचं, इंडियामध्ये आता कमजोरी काही वाटत नाही की इंडिया पूर्ण स्ट्रॉंग वाटते आणि इंडिया जिंकणार. तुम्हाला काय वाटतं आज आजच्या सामन्याबद्दल? बघा, ऑस्ट्रेलियाने प्लॅन केलेला आहे, पण शेवटी प्लॅन किती करा, यावर्षी यावेळी या वर्ल्ड कपला इंडिया जी खेळते आहे ना ही सर्वोत्कृष्ट खेळते आहे, आणि जी ऑस्ट्रेलियाची टीम होती ज्यावेळी पूर्वी 10 वर्षापूर्वी तीच टीम आज दिसते आपली इंडियाची, आणि इंडियासमोर आज कोणाचंच आव्हान नाही, आजूबाजूला सुद्धा नाही कोणच्या टीम, त्यामुळे इंडिया इज विन. 2003 वसपा काढणार असं सर्वत्र सोशल काढणार काय, पूर्ण वसपा काढणार, इन 100 ऑल आउट करणार, आपण 100 आत ऑस्ट्रेलियाला ऑल आउट करणार आहेत, आणि संध्याकाळी आपण जश्न मनवायचं आहे संपूर्ण इंडियामध्ये, मुंबईमध्ये. इंडिया इज इंडिया. आपल्यासोबत काही खेळाडू देखील आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार. काय वाटतं तुला आजच्या सामन्याबद्दल? तू स्वतः इथे या ठिकाणी प्रॅक्टिस करतोय, आजच्या दिवसाचं मॅचेसचं नियोजन कसं असेल? आता आम्ही घरी गेल्यावर फुल इंडिया इंडिया चेअर वगैरे करणार, इंडिया जिंकणार हीच आम्हाला अपेक्षा आहे आणि जिंकणारच. असं कोण चांगला खेळाडू, तुझा आवडता खेळाडू कोण आहे? विराट कोहली आज त्याची 91 मारणार ही मला गॅरंटी आहे, आणि शामी अजून एकदा पंजा खोलणार. तुम्हाला काय वाटतं आजच्या सामन्याबद्दल? उत्कंठ आहे, पुन्हा एकदा भारत तिसऱ्यांदा विश्वविजेता होईल का, याबद्दल सर्वांना उत्कंठ आहे, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नक्कीच आजचा जो दिवस आहे हा इंडियासाठी खूप लकी असणार आहे, आणि आजचा दिवस हा पुन्हा एकदा इंडिया जिंकून त्याचा रेकॉर्ड करेल, आणि ऑस्ट्रेलिया ही आपली पारंपरिक प्रतिस्पर्धी आली याचा खूप आनंद आहे, कारण की ऑस्ट्रेलियाबरोबर खेळताना नेहमी मजा येते, आणि याच्या आधी आपण जी मॅच हारलेलो आहे त्याचा आपल्याला बदला यामध्ये घेता येईल, त्यामुळे पूर्ण इंडियाच्या टीमला आमच्या सर्वांकडून शुभेच्छा आणि यशस्वी हो. बातचीत केल्याबद्दल आपण पाहतोय की संपूर्ण देशभरामध्ये आणि संपूर्ण मुंबईमध्ये आजच्या सामन्याचा उत्साह आहे, आणि भारत नक्की जिंकेल, कारण की ऑस्ट्रेलिया आपला कायमस्वरूपीचा प्रतिस्पर्धी आहे आणि तो भारत नक्की जिंकेल असा विश्वास जो आहे तो या चाहत्यांकडून व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळतात. कॅमेरामॅन दिनेश सह, निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.